विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी आता तुमच्या विद्यात. जिथं गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा, अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांसह विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून मेडिकल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षांना हसत खेळत व आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी सज्ज करणे. कराडमध्ये गेल्या 7 वर्षापासून उज्ज्वल निकालाची परंपरा असणारी रॉयल अकॅडमी आता विद्यात दाखल. आमची खास वैशिष्ट्य, अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षणासह प्रत्येक विषयात 2 तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन. प्रत्येक विद्यार्थ्या संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड ॲप. लवकरच IIT, JEE, NEET, CET, नाटासाठी पूर्ण वेळ समर्पित सायन्स अकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. खानापूर घाटमाथ्यावरील बेनापूर येथे एक धक्कादायक घटना घडली. शेतात म्हैशी व मेंढ्या चरविण्यासाठी गेलेल्या 2 शेतकऱ्यांवर 3 लांडग्यांनी जब्बर हल्ला केला असून गंभीर जखमी केले आहे. दिनकर भगवान शिंदे वय 57 व बिटू शिंदे वय 35 अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनकर शिंदे व बिटू शिंदे हे मेंढ्या व म्हैशी चरविण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी डोंगरावर अज्ञात आलेल्या 3 लांडग्यांनी या दोघांवर अचानक हल्ला चढविला. यामध्ये दिनकर शिंदे हे गंभीर जखमी झाले असून एका लांडग्याने त्यांच्या हाताचे लचके तोडले तर बिटू शिंदे यांच्या बोटाला चावा घेतलाय. या हल्ल्यात दिनकर शिंदे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु लांडग्यांनी हल्ला करण्याचे सोडले नाही. परंतु काही वेळानंतर त्यांची तेथून सुटका झाली. घडलेली घटना त्यांनी त्वरित गावकऱ्यांना सांगितली. त्यानंतर त्वरित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अचानक झालेल्या या लांडग्याच्या हल्ल्याने खानापूर घाटमाथा हादरला असून दिनकर शिंदे यांच्याही शौर्याचे कौतुक केलं जात आहे. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.